नमस्कार मैत्रिणींनो, तुमचं स्टिचिंग विथ आरूमध्ये खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत डिझाईन। त्यांची उंची घेतली 14 आणि छातीची गळ घेतली 10.5, शोल्डर घेतली आपण 5.5 आणि गळाची उंची घेतली 9। तर त्यासाठी आपण असा कपडा कट करून घेतला आहे, त्यावर कॅनव्हास ठेवून घेऊ आणि कॅनव्हासनी गळ्याचा आकार देऊ आपल्याला पाहिजे तो। तर मी असा झिकझॅक आकार दिलेला आहे, तर व्यवस्थित असा आकार देऊन घ्यायचा, छान असा आकार पे आखून घ्यायचा। हा बघा, मी आकार आखून घेतला आहे। आता हा कपडा कॅनव्हास पेपर फोल्ड करायचा, तो ट्रान्सपरंट असल्यामुळे त्यावर खालचा आकार दिसून येतो। मग व्यवस्थित आहे तसाच आकार आखून घ्यायचा आणि त्यानंतर कपडा व्यवस्थित सरळ मांडून बरोबर सेंटरला असं तो कॅनव्हास ठेवून घ्यायचा, सेंटरला आला पाहिजे आणि बरोबर आकार आहे का तो पाहून घ्यायचा, नाहीतर थोडासा असेल तर तो आखून घ्यायचा पुन्हा। आणि आता आपण इथं पिन लावणार आहोत, म्हणजे आपला कपडा सरकणार नाही। तर बघा, आपण आता ही स्टेप त्या पिन लावून घेतल्या आहेत। आता आपण स्टिच करायला घेऊ, गळ्याचा आकार आहे त्याप्रमाणे स्टिच करत चालायचं, बरोबर आकारानुसार स्टिच करत घ्यायचं, म्हणजे खालचा आपला आकार छान येतो एकदम। बरोबर हलक्या हाताने मशीन फिरवायची, बरोबर फिरवत चाला आहे तशीच। कपडा व्यवस्थित सरकवून घ्या, म्हणजे आपला कपडा खाली गुंतणार नाही। तर हे झालं आपलं स्टिच करून, आपण आता पिन्स काढून घेऊ आणि आहे त्या आकाराप्रमाणे कपडा कट करून घेऊ। व्यवस्थित कट करून घ्यायचं, कारण कात्री जर इकडे तिकडे लागले तर आपली सगळी डिझाईन खराब होऊ शकते, त्यामुळे छान असं कट करून घ्या। तर हे झालं आपलं आता मधला डिझाईनचा कपडा कट करून। तर आता जे मध्ये टोकेत मध्ये मधले ते आतमध्ये गेलेले, तर त्यावर बरोबर कट मारून घ्यायचा आणि राऊंड शेपला एखादा कट मारून घ्यायचा, म्हणजे डिझाईन पलटल्यावर आपलं तिथं फिनिशिंग छान येते। तर बघा, आपण आता कट मारून घेतला, आता खालच्या बाजूने टेप मारून घेऊ, म्हणजे आपल्याला पट्टी लावायची गरज पडणार नाही। आता खालच्या बाजूने टेप मारून झाली आपली, व्यवस्थित अशी कपडा सरकत सरकत टेप मारून घ्यायची, कपड्यावर हात फिरवत राहायचा सारखा। आणि एक्स्ट्रा जो कॅनव्हासचा कपडा आहे तो कट करून घेऊ आणि आता याला उलटं करून घेऊ, म्हणजे सोयीचं करायचं। आणि जी डिझाईन आहे तिथे डिझाईनमध्ये आपल्या हाताने व्यवस्थित प्रेस करत डिझाईन व्यवस्थित काढून घ्यायची, दोन्ही बाजूने हात व्यवस्थित आतमध्ये घालून व्यवस्थित डिझाईन पलटून घ्या। तर खूप छान डिझाईन आहे, शेवटपर्यंत व्हिडिओ बघा। तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करा, कारण मी अशाच नवीन नवीन डिझाईन घेऊन येईल। आता आहे त्या डिझाईनवर व्यवस्थित अशी दापटीप मारून घ्या, बरोबर मशीन फिरवायची आणि व्यवस्थित अशी डापटीप मारून घ्यायची। आता झाली आपली दापटीप पण मारून, आता हे आता खालच्या बाजूने दापटीप देऊन घ्यायची, म्हणजे ब्लाऊजची फिनिशिंग छान येते। या पद्धतीने दापटीप मारून घ्या, आणि साईडचे पार्ट पण शिवानंतर टिप मारून व्यवस्थित शिवून घ्यायचे, म्हणजे एक्स्ट्रा जो कपडा आहे तो आपल्याला काढून टाकता येईल। आता ही झाली आपली साईडची पण, हे दुसऱ्या बाजूने टिप मारून घेऊ। आता हे बघा, हे झाली पूर्ण, आणि साईडचा एक्स्ट्रा कपडा जो आहे तो कट करून टाकायचा, म्हणजे ब्लाऊज छान दिसतं फिनिशिंगमध्ये। आता आपण टक्स मारून घेऊ, बरोबर शोल्डरच्या सेंटरला टक्स घ्यायचे आणि आपला अंदाज लावायचा किंवा मोजून घ्यायचा। आता आम्ही कायम शिवतो त्यामुळे आम्हाला अंदाज येऊन गेलेला आहे। आता हे बघा,
व्यवस्थित असं ठेवून गळ्याचा आकार साईडने देऊन घ्यायचा आणि दोन्ही बाजू एकावर एक ठेवून दुसऱ्या बाजूने पण ते उमटवून घ्यायचं. बरोबर ठेवायची डिझाईनवर डिझाईन म्हणजे तो आकार छान येतो. बरोबर त्यावर उमटलेली डिझाईन आहे आता. तर आता आपण तो डिझाईनसाठी कपडा ठेवलेला आहे त्याच्याबरोबर चौकोनी दोन्ही बाजूने सेम अंतर येईन असे चौकोनी काप करून घ्यायचे. दोन्ही पण कपड्याच्या करून घ्यायच्या कट अशा स्ट्रीप आणि त्याचे असे कोन तयार करून घ्यायचे. बरोबर एकावर एक ठेवून असे समोसेसारखा आकार करून घ्यायचा. तुम्हाला जर तो आकार समजला नाही तर मला कमेंट करून सांगा, मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की दाखवेल. आणि आता हा जो आकार आपण स्टिच केलेला आहे सर्व समोसे, तर ते कट न करता तसेच ठेवायचे म्हणजे आपल्याला लावायला पण सोपं होतं, प्रॉब्लेम येत नाही आपल्याला. का कसं एक 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 जोडायचं जर म्हणलं तर मग कमी जास्त अंतर होऊ शकतं. तर आता बघा ही आपली अशी स्ट्रीप आहे, आपण अशी ठेवू, एक्स्ट्रा कपडा कट करून घेऊ आणि अशी स्ट्रीप त्याला लावून घेऊ म्हणजे आपलं अंतर एकदम सर्व बाजूनी सारखं येईल डिझाईनचं. तर आता जो आपण गळ्याचा आकार दिलेला आहे त्यावर ठेवून बरोबर अशी डिझाईन तयार करून घ्यायची, त्यावर स्टिच करत चालायचं. बघा किती खूप सुंदर अशी डिझाईन तयार होते. शिवून बघा तुम्ही, तुम्हाला नक्की आवडेल, तुमच्या गिरायकांना पण आवडेल. बघा आपण ते कट न केल्यामुळं बघा आपला किती फायदा होतो, आपल्याला एक एक स्ट्रीप जोडावी लागत नाही. बरोबर आपण जे आखून घेतलेले त्या मार्किंगवरच घ्यायचं, एक्स्ट्रा असेल ते कट करून ठेवायचं. बघा आता आपली डिझाईन तयार झाली, बघा किती सुंदर वाटायला लागली आत्ताच. आता याच्यात जे एक्स्ट्रा कटलं येईल ते कट करून घ्यायचं, एक्स्ट्रा कपडा असेल तो. म्हणजे आपण ज्यावेळेस त्याला लेस लावणार आहोत त्यावेळेस तो कपडा बाहेर येणार नाही, लेसमध्ये लेस फिनिशिंगमध्ये लावली जाईल. बघा आता झाला कपडा कट करून आणि आता यावर आपण लेस लावून घेऊ त्या आकाराप्रमाणे आहे त्याचप्रमाणे. बरोबर मशीन फिरवत बरोबर जिथं टिप येते जिथं डिझाईन संपते ती त्या ठिकाणाहून लेस घ्यायची. बरोबर झाली आपली टिप मारून. आणि मग आपली अतिशय सुंदर अशी डिझाईन तयार झालेली आहे. यावर आपण आता घेऊ मणी लावून घेऊ. तर एका प्लेटमध्ये मणी काढून घ्यायचे, आपल्याकडे काय असेल ते सुईमध्ये दोरा होऊन बरोबर घालून सुई घातली की त्याला मणी व्यवस्थित अटॅच करायचा आणि सर्व ठिकाणी सर्व कोण आलेले जे आहेत ते डिझाईनचे त्याला व्यवस्थित मणी लावून घ्यायचे. तुम्हाला माझे डिझाईनचे व्हिडिओ आवडतात की स्टिचिंगचे व्हिडिओ आवडतात म्हणजे कटोरी वगैरे, तर ते मला कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला जर आवडले तर आणखीन असे नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येण्याचा मी प्रयत्न करेन. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.